सर मैं तैयार है। कशाला हरायला? हरायला नहीं, लढायला। चला रे। आणि अशा प्रकारे सरांची अट मान्य करून सम्राट पाटील यांनी मॅच खेळायचं ठरवलेलं आहे आपल्या संघासोबत। त्यांची सध्या ही तवू सुरू आहे। आता अजिबात घाबरायचं नाही, फुल युनिटीने खेळायचं। आणि तू बघ आता फक्त। ए ए बाई शांत रहा जरा, उगाच काही करू नको। काम कर, मनात एक ते दहाचे पाडे मन, पण सगळ्यांचं ठरल्याशिवाय उगाच मुंह करू नको। काय सम्राट? ठीक आहे ठीक आहे, चालेल। रेडी लेकम लेकम बारिकम बारिकम। सम्राट के पिताजी बार बार क्या बोलते हैं? अरे वो उनके मतलब वो कोड कोड वर्ड है प्लेयर को चेयरअप करने के लिए। अच्छा अच्छा। आणि अशा प्रकारे दोन्ही ही टीम सज्ज झालेले आहेत आणि एचके तर्फे रेड टाकण्यासाठी येत आहेत मोहित। सेकंड राउंडला नवीनच गेम बघायला मिळतोय। बीएमएम ची टीम एकमेकांशी मुख संवाद साधत अतिशय चपळ हालचाली करतायत आणि सम्राट पाटील यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि पुढाकार घेऊन काय पगड केलेली बात आहे। सम्राट पाटील यांनी एचकेचा एक गडी बाद केलेला आहे आणि अशा प्रकारे त्यांचा स्कोर झालेला आहे 2-9। आणि बीएमएम तर्फे आता सर्व्हिस टाकायला जात आहेत कॅप्टन सम्राट पाटील। क्या बात है आणि सम्राट पाटील यांनी दोन गडी बाद केलेले आहेत। यासोबतच त्यांना बोनस गुण देखील मिळालेला आहे आणि आता बीएमएम चा स्कोर झालेला आहे 5। अरे याने तर बोनस पण मारला, एवढा दिवाळी बोनस बच झाल्यांना। आता बघ कशी संक्रांत आणतो यांच्यावर। आणि आता मंगेश पाटणकर यांनी रेड टाकलेली आहे। बघायचंय की मंगेश पाटणकर आपल्या सगळ्यासाठी काय करतो। वा छान, अगदी आक्रमकपणे त्यांचा खेळ सुरू आहे आणि बीएमएम टीमचा पवित्रा बघून मंगेश पाटणकर थोडे बॅकफुटवर गेलेले आहेत आणि त्यांनी सेफ रेड टाकलेली आहे। मंगेश पाटणकर आपल्या गोठामध्ये पुन्हा आलेले आहेत। हे बघा, आपल्याला अजून पॉइंट काढायची गरज आहे। पुढचं ऐक, आता तुझी बात। मी नक्की अरे 100%। हे बघ, फळवाले मागे लागताना तू कशी उडी मारून जातोस? तसे दोन चिकू काढून ये जा। चल रे पट्ट्या। सम्राट पाटील काय म्हणणं आहे आपलं? सर माझं तेच म्हणणं आहे जे आधी पण होत। मला कबड्डी खेळायची सर। मग एक मॅच खेळलास की आणि हरला सुद्धा? नाही सर, हरला नाही, मॅच टाय झाली। कोर्ट कोर्ट सर, हरला नाही येतो, मॅच टाय झाली। सर तुम्ही पाहिली ती मॅच? सर तुम्ही पाहिलं ना एकट्या सम्राट कशी मॅच खेचून आणली ती? सर तुम्हाला सांगतो, अजून एक एक प्लेअर असताना तर सर हिने आपल्या कॉलेजची टीमले धूळ चारली असती। ते काय नाही सर, या कॉलेजच्या कबड्डी टीमचा कोच म्हणून मला वाटते की सम्राट सारख्या प्लेअरने माझ्या टीम मध्ये असायला पाहिजे। ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जज साहेब। ठीक आहे, जर का तुमची तशी रिक्वेस्ट आहे तर ह्या कोर्टाची सुद्धा एक कंडिशन आहे, ह्यापुढे सम्राट पाटील यांनी कॉलेजचं एकही लेक्चर बंक करून चालणार नाही आणि कबड्डी या खेळा पाहिजे त्याच्या अभ्यासाची माती होणार नाही। या दोन्हीची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची। घेतली ना सर, घेतली रिस्पॉन्सिबिलिटी, चालेल। ओके देन, बेस्ट ऑफ लक सम्राट पाटील अँड द कोर्ट इज ॲडजर्न। सर हे तुम्ही काय केलं? अभ्यासात माझा जरा आकुड आहे हात। काळजी करू नको,
तू फक्त मैदान गाजव, बाकीचं मी बघ. तू काय बी काळजी करू नको, मी आहे ना. काय काय झालं आतमध्ये? सर म्हणाले की अभ्यासावर लक्ष दे. त्याच्या म्हणजे हात सोडून धावायचं माग पळत्याच्या. आता कबड्डी खेळताना अभ्यास बी मागे राहिला नको ने. नाही पण कबड्डी खेळताना म्हणजे म्हणजे कबड्डी खेळताना माग नाही राहिला पाहिजे अभ्यास. म्हणजे म्हणजे तू खेळणार तू खेळणार कबड्डी. आता बघा आपला पोटा कसा मैदान गाजवते ते. चला टेन्शन भेटलं. तुमचा लय आभारी आहे मिस. अहो अहो तुमच्यामुळे माझा यो गडीत पुन्हा एकदा कपडीच्या मैदानात उतरला. माझे कसले आभार म्हणून राहिले तुम्ही. आपला पोटा खेळतोच लय भारी. माझं तर सरळ म्हणणं आहे, जशी खऱ्या भक्ताची जागा देवळात तशी खऱ्या प्लेअरची जागा मैदानात. काय बरोबर ना सम्राट? चला आता मले रजा द्या, मी येतो. चल येतो. थँक्यू थँक्यू. वार माझ्या पट्ट्या, या दिसाची डोळ्यात तेल घालून बघत होतो वार. आता आता या क्षणाला मरण बरं आलं ना, काय हरकत नाही. असं काय बोलता तुम्ही? असं बोलणार नसेल तर मला ना खेळायची कबड्डी. नाही 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 बोलत नाही. पण तो दिस दूर नाही, जेव्हा तुझ्या आजासारखी तुझी बी गावात लोक उचलून मिरवणूक काढतील आणि तुला तुला उचलून घेऊन बसतील. नाही काम नाही काम. भारी का भारी का. डोळे उघडायचे नाही ना सायली, चीटिंग लोक. हो बाबा हो, नाही उघडत आहे. पण मला सांग तुझं काय चाललंय नक्की? तू सरप्राईजच देतोस ना की काहीतरी गॅग वगैरे करतोस डबल सारखा? एक मिनिट धीर धरशील का प्लीज? हा हात पुढे कर. चल आता डोळे उघड. हे का तू मला केलेली हेल्प? तुझे पैसे. अरे हो, पण मला काही नव्हती एवढी. निवांत द्यायचंच ना. निवांत म्हणजे म्हातारपणी पेन्शन देऊ का तुला? अगाऊ तसं नाही. एनिवे पण तुझ्याकडे आहेत ना आत्ता खर्चाला नक्की? हो सायली, माझ्याकडे पुरेसे पैसे पण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आवडीचं काम पण. हे म्हणजे घरचे तयार झाले? हे असं काही झालेलं नाहीये आणि माझं एवढं लक कुठे आलंय? अगं आपल्या एकांकिकेला ज्या जज होत्या ना सविता मालपेकर, तर त्यांनी माझं नाव एका डिरेक्टरला सजेस्ट केलं होतं. सो मी त्यांना भेटून आलो तर एका प्रोजेक्टसाठी ते मला असिस्ट करण्याची संधी देत आहेत आणि सोबत ऍडव्हान्स पेमेंट सुद्धा दिलाय. ग्रेट. काय मग कसला प्रोजेक्ट आहे? 26 जानेवारीला ना एक इव्हेंट होणार आहे मुंबईमध्ये. अच्छा, पण मग एवढ्यावर नाही भागणार? ऑफकोर्स, फायनल पेमेंट मिळालं ना की आपण सगळे मिळून एकदम धमाल पार्टी करूया. नाही नाही, पार्टी तर तुला द्यावीच लागणार आहे, दुसरा काही ऑप्शन नाहीच आहे तुझ्याकडे. पण मला तुझं काम सुद्धा बघायचं, सो मला इव्हेंटची तिकीट हवी आहेत. यस यस, यू ऑलवेज वेलकम माय गर्ल. हे का कमी आहेत का? नाही, चक्क सुट्टे आहेत 1000 चे. सम्राट फेस्ट चा राहू दे जरा, आधी आजीला फेस करायला तयार राहा. काय झालंय? काय झालंय काय झालंय? थोलू मला वाटतंय आजची मला कन्फर्म मारते. आज कन्फर्म मारते मला. थोलू मी काय म्हणतो म्हणजे आजी मला काय बोलायचं आहे म्हणजे मला मारायचं आहे, मीच तिची मागू का माफी?